Heck! नमस्कार मित्रांनो, आज आपण जातोय खडसर किल्ल्याला. हा जो आहे तो सह्याद्रीमधला एक अवघड मानला जाणारा किल्ला आहे. सकाळी आपण 9 वाजता निघालो होतो, आता इथे ब्रेकफास्टसाठी थांबलोय. चला येतो मग. पुण्यापासून हडसर किल्ला साधारण 100 किलोमीटर तर मुंबईपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. गडावर जाण्यासाठी प्रामुख्याने 2 मार्ग आहेत. इकडून अवघड आहे का? एक म्हणजे पायऱ्यांची वाट आणि दुसरी म्हणजे खिळ्यांची किंवा खुंट्यांची वाट. पायऱ्यांची वाट जी आहे ते ती खूप सोपी मानल्या जाते. इथं गाडी पार्क केली आपण. इथं राहू देऊ ना गाडी. ठीक, चलो. काय नाव आहे तुमचं? धनंजय. सो आत्ता हडसर गावामध्ये तुम्हाला गाडी लावून वरती चढायला सुरुवात करावं लागते. सो आपण जे आहे तर खिळ्याची जी वाट आहे त्या वाटेनं आपण जातो आहे. या वाटेने जाण्यासाठी तुम्हाला इथे हडसर गावामध्ये एक बस स्टॉप लागतो. बस स्टॉपच्या डाव्या बाजूने वरती यावं लागतं. पाठीमागे आल्यानंतर एक पठार लागतं. आणि बरेच छोटे मोठे फुलं वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतात. पठारावरती बरे आजूबाजूला तुम्हाला गुरे चरताने दिसतात. यांच्यापासून थोडं काळजीपूर्वक तुम्हाला वरती एक अनुभव आलेला मी दाखवणारच आहे. सो पाठीमागून हे पठार पूर्ण चढून वर आल्यानंतर आपण खिळ्यांची जी वाट आहे त्याच्या पायथ्याशी येतो. इथून वरती गडाचा बुरुज दिसतो जो की आता मोडकळीस आला आहे. सो आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आहे. हा पॅच खतरनाक अवघड वाटतोय. इथं दाखवलेलं तुम्हाला छोटासा आयरो दाखवलेला आहे. हे असे पूर्ण बार लावलेले आहेत इथे आणि त्या बारने आपल्याला चढून यायचं आहे तिथून खाली. लायर आता या साईडनं जायचं आहे आपल्याला. इथून उजवीकडे जाण्यासाठी निघालो आणि खिशामध्ये ठेवताना गोप्रो इथून खाली पडला. गोप्रो अजून पण चालू. कुठून पडला माहिती? पॉकेटमध्ये ठेवायला गेलो. या पॉकेटमध्ये ठेवायला गेलो होतो आणि तिथून खाली पडला. थांब थांब थांब. असे गड ट्रेक करताना ना प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवून हे ट्रेक वगैरे करायला पाहिजे, नाहीतर मग ही अशी छोटीशी चूकसुद्धा खूप महागात पडते. थँक गॉड. जिथून कॅमेरा पडला माझा तिथूनच 1-2 वर्षा अगोदर इथे एक ग्रुपला लीड करणारी मुलगी बॅग देत असताना तिथून तिचा तोल जाऊन खाली पडले आणि दुर्दैवाने तिला इथं देवाज्ञा झाली. सो या ठिकाणावरून येताना खूप कॉन्सन्ट्रेशननी आणि लक्ष देऊन तुम्हाला इथून वर यावं लागतं, कारण छोटीशी चूकसुद्धा इथे खूप महागात पडू शकते. या गडावर येण्यासाठी तुम्ही स्वतःच्या वाहनाने किंवा बसने येऊ शकता. जर बसने यायचे असेल तर त्याबद्दलची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. किंवा स्वतःच्या बाईकने येणार असाल तर गुगल मॅपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आतापर्यंत बरेचसे गड किल्ले केल्यामुळे
अशा ठिकाणावरून चढायला जरा मनाची तयारी झालेली असल्यामुळे मला जास्त इथे काही भीती वाटली नाही. परंतु तुम्ही जर असे ट्रेक पहिल्यांदा करत असाल तर सोबत नक्की कुणाला तरी ठेवा, आणि जे ट्रेकिंगचं साहित्य वगैरे असते सेफ्टी गिअर्सचा वापर नक्की करा. सुमारे 3500 फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. पायऱ्या बनवल्या, तिथं रस्ता पूर्ण बंद केला. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. सह्याद्री म्हणजेच दुर्गांची खाणच. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे, आणि हडसर हा असाच या भागातील एक सुंदर किल्ला आहे. बजरंगबलीचं मंदिर येते. खिळ्याच्या वाट्याने आल्यानंतर आपल्याला या टोकाला बजरंगबलीचे मोडक्या अवस्थेतील मंदिर दिसते. त्याच्यानंतर समोर आल्यानंतर अजून एक मंदिर आहे, जे की इथे देवीचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. देवीची जी मूर्ती आहे ती इथे भग्न अवस्थेत बघायला मिळते. आणि थोडे अवशेष वगैरे जे आहेत गडावरती ते आपल्याला इथे बघायला मिळतात. समोरच एक पाण्याचं टाका आहे. व्हॉट यू थिंकिंग गाइस? गडावरती तुम्हाला चरणारे असे मार्के जनावरं पण बघायला मिळतात, यापासून थोडं काळजीपूर्वक. हा वाटले थोडीशी बैला अटॅक करायला पाहत होते माझ्यावरती. आता आपण आलो इकडे समोर, तिथे महादेवाचं मंदिर आहे. मी दुरूनच बघून सांगितलं कारण समोर जो आहे तर तिथे नंदी आहे. मंदिराच्या सभा मंडपामध्ये 6 कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाड्यामध्ये गणेश मूर्ती, गरुड मूर्ती, तर दुसऱ्या एकामध्ये हनुमानाची मूर्ती स्थानापन्न केलेली आहे. आतमध्ये शंभू महादेव. मंदिरामध्ये पेशवेकालीन महादेवाची एकदम सुंदर अशी पिंड आहे. ते मंदिराच्या बाजूला जे आहे जुन्या काळातली रचना आहे, एकदम सुंदर असे दगडांची रचना केलेली आहे. इथे बसून तुम्ही थोडा वेळ रिलॅक्स करू शकता. बऱ्याच वेळ बसलो तर इथे एकदम शांतपणे मस्त. आता इथून निघालो आहे आपण, सो बाकीचा किल्ला एक्सप्लोअर करू. महादेवाच्या मंदिराच्या बाजूलाच एक बराच मोठा असा तलाव आहे, जो की सर्कल म्हणजे गोल असल्यामुळे त्याला गोल तलाव असंही म्हटलं जातं. इथं एक सुंदर असं भरपूर मोठं पाण्याचं टाकं आहे, आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे, त्यामुळं तुम्ही इथून पाणी भरून घेऊ शकता. गडावरती असे 2-3 पाण्याचे टाके आपल्याला बघायला मिळतात. पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच इथे एक जुन्या काळातील तोफ आपल्याला बघायला मिळते, आणि समोर जे आहे ते धान्याची कोठारे आहेत. आपण तिकडे जाण्याचं टाळलं आहे इथं. सो तिथून पाण्याच्या टाक्यापासून समोर आल्यानंतर आपल्याला इथे पायऱ्या लागतात. सो आता जे आहे ते जाताना आपण समोरच्या बाजूने म्हणजे पायऱ्या आहेत त्या बाजूने खाली जाणार आहोत. सो चला तर उतरू खाली. एकदम सुंदर अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत इथे. ॲडव्हेंचरसाठी जर तुम्हाला गडावरती यायचं असेल तर गडाच्या पाठीमागच्या बाजूने जे आहे तर आपण बघितलं छोटे छोटे जे ग्रिप्स आहेत त्याला पकडून तुम्हाला वर यावं लागतं. सो आता जे आहे तर आपण जातोय खाली या प्रॉपर पायऱ्याने. ही जी आहे ही आहे नळीची वाट. आपण इथून सुद्धा खाली जाऊ शकतो, आणि अजून थोडं समोर आल्यानंतर आपल्याला ही जी वाट दिसते ही आहे पायऱ्यांची वाट.
पायऱ्यांच्या वाटेने वरती आल्यानंतर आपल्याला एक गडाबद्दल माहिती देणारा बोर्ड बघायला मिळतो. या गडाला पर्वतगड या नावाने सुद्धा ओळखले जाते. जर समजा फॅमिली वगैरे असेल, लहान मुलं असतील, तर तुम्ही पायऱ्याच्या वाट्याने जा, नाहीतर डायरेक्ट खेळायच्या वाट्याने. एकदम छोटूसा रस्ता आहे, वेळ पण खूप कमी लागतो, आणि येताना नळीच्या वाट्याने खाली. पायऱ्याच्या वाट्यांनी खाली उतरल्यानंतर आपण जेव्हा वर बघतो तेव्हा आपल्याला खरंच कळते की याला पर्वतगड का म्हणतात. आता पायरीच्या वाट्याने आलो आहे आपण. खतरनाक, भरपूर दूर आहे या बाजूनं. ॲक्च्युली खेळायची जी वाट आहे तिथून खूपच शॉर्टकट होता, सो इकडून हा असं आता भरपूर फिरून जावं लागतं आपल्याला, कारण गाडी जी आहे आपण ते बस स्टॉपजवळ एक घर आहे तिथे लावली आहे. येताना समोर सूर्यास्त होत होता आणि बघायला खूप छान वाटत होते. सो नळीच्या वाटेने जरी खाली आलो असतो तरी एकदम फटाफट खाली पोहोचलो असतो. पायऱ्याची वाट बघण्याच्या नादामध्ये आपल्याला हे भरपूरच लांब पडलं आहे. कोई नाही गाईज, आत्ता आपण आलो आहे गडाच्या पायथ्याशी. गडाच्या पायथ्याशी म्हणजे जाताना गेलो होतो खेळायच्या वाटेने आणि येताना आलो पायऱ्याच्या वाटेने. सो जर खेळायच्या वाटेने गेले तर गाडी तुम्हाला इथं हडसरमध्ये लावावं लागते. इथे एक बस स्टॉप आहे, त्याच्याजवळ एक दोन घरं आहेत, इथे लावू शकता. पण येताना तुम्ही नळीच्या वाटेने यायला पाहिजे, कारण पायऱ्याच्या वाटेने खूपच दूर पडतं. सो मित्रांनो, हा होता आपला छोटासा हडसर किल्ल्याचा खडतर प्रवास. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.